आणि आता सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची बातमी. फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या आणि खाण्याचं प्रमाणसुद्धा सध्या वाढत चाललंय आणि त्यामुळेच तरुणाईमध्ये लठ्ठपणा देखील वाढलाय. जर तुम्ही फास्ट फूड खात असाल तर व्यायाम करण्याची सुद्धा तयारी ठेवा. पिझ्झा बर्गर खाल्ल्यावर किती व्यायाम करायचा हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट. फास्ट फूड खाताय तर व्यायाम करा. व्यायाम केला नाही तर लठ्ठ व्हाल. फास्ट फूडला करा कायमचा रामराम. फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या वाढलीय. भूक लागली म्हणून पिझ्झा बर्गर खाल्ला यापेक्षा फॅशन म्हणून आजकाल पिझ्झा बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाल्ले जातात. पण फास्ट फूड खाल्ल्यानं तरुणाईत लठ्ठपणा वाढतो. जर तुम्हाला फास्ट फूड खाऊन त्याचे दुष्परिणाम नको असतील तर तेवढा व्यायामही करणं गरजेचं आहे. इंग्लंडमधील लॉफबर्ग विद्यापीठानं केलेल्या एका अभ्यासांती तुम्ही फास्ट फूड खाल्ल्यावर किती व्यायाम करायला हवा याची यादी जाहीर केली आहे. तुम्ही जर एक पिझ्झा खाल्ला तर त्यातील कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्ही 4 तास धावलं पाहिजे. तुम्ही 500 मिली पीनट बटर खाल्ल्यावर 2.5 तास धावलं पाहिजे. 110 ग्रॅम चॉकलेट खाल्ल्यावर 1 तास धावलं पाहिजे. चिकन सँडविच खाल्ल्यावरही तुम्ही 1 तास धावलं पाहिजे. 1 लिटर कोल्ड्रिंक प्यायल्यावर 30 मिनिटं धावायला पाहिजे. चिप्स खाल्ल्यावर 20 मिनिटं धावणं गरजेचं आहे. 1 कप चहा प्यायल्यानंतर 6 मिनिटं चालणं गरजेचं आहे. हल्लीच्या तरुणाईसाठी फास्ट फूड खाणं खूप सोपं आहे पण व्यायामाला त्यांच्याकडे वेळच नाही. मी फास्ट फूड खाते पण जनरली व्यायाम करायला वेळ मिळत नाही. तर सॅटरडे संडेला पण खूप कमी वेळ मिळतो एक्सरसाइज करायला. जी अभी इतनी क्रेविंग हो रही की मुझे पिझ्झा चाहिए, पास्ता चाहिए, फ्रेंच फ्राईज चाहिए, सब कुछ चाहिए. बट फिर एक चीज आती है की हाँ एक्सरसाइज भी करनी है जो मेरे से होती नहीं है. फास्ट फूड खाल्लं तर किती व्यायाम करावा हा तक्ता दिसायला बरा वाटतो पण तो कुणालाही पाळता येणार नाही. त्यामुळे शक्यतो फास्ट फूडच टाळावं असा सल्ला डॉक्टर देतात. लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही थोडंसं एक वाटीभर फास्ट फूड खाल्लं तर त्याच्यामागे खूप तास परिश्रम करावे लागतात. तर हे फक्त कोरिलेशन माहिती असणं चांगलं आहे. फास्ट फूडमुळे लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललाय. सध्या जगात 15 कोटी मुलं आणि तरुणाई लठ्ठपणाच्या विळख्यात सापडली आहेत. फास्ट फूड खाणं असं सुरू राहिलं तर येत्या 10 वर्षात लठ्ठपणाच्या विळख्यात जवळपास 25 कोटी लोक सापडतील अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे शक्यतो फास्ट फूड पासून लांबच राहा. म्हणूनच तुम्ही फास्ट फूड खा, मात्र फास्ट फूड खाल्ल्यानंतर आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा म्हणजे झालं. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्ता सह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई.